नमस्कार मंडळी, आज आपण करतोय सप्तधान्यांची उसळ, सप्त कडधान्यांची उसळ। सप्तधान्यासाठी वापरली की एक तर चव खूप सुंदर येते आणि दुसरी शरीराला आवश्यक असणारे सगळे प्रोटीन्स यामधून मिळतात। यासाठी मी सप्तधान्य घेतली आहे, मूग, मठ, वाटाणा, चणा, चवळी, कुळीत आणि तूर। ही धान्य मी 7-8 तास भिजवली, त्यानंतर एका कपड्यामध्ये व्यवस्थित बांधून ठेवलेले आहेत पूर्ण पाणी निथरल्यावर। आणि आपल्याला एक 10-12 तासात काय होते, छान मोड आलेले। बघा, सगळ्या धान्यांना आपल्याला व्यवस्थित मोड आलेले आहेत। तर आता आपण याची उसळ किंवा भाजी करण्यासाठी आपण कांदे घेतलेले, 2 कांदे घेतलेत मी। 2 कांदे आपण छान थोडंसं तेल टाकायचं आणि छान लालसर रंग येईपर्यंत त्यांना परतून घ्यायचे। यामुळे काय होतं, उसळला चव छान येते आणि रंगही छान येतो। तर आपण छान कांदे मस्त परतून घेऊया। कांदे परतून झाले की मी एक अर्धी वाटी खोबरं, त्यापेक्षा थोडंसं, अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी खोबरं घेतलं आहे, ते किसून घेतलेलं आहे आणि ते पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचं आहे। खोबरं भाजताना लक्ष ठेवायची, गॅसची पॉवर कमी ठेवायची आहे, नाही तर खोबरं खूप लवकर काय होतं आपलं लालसर रंगावर येतं किंवा जळतं। तुम्ही ओला नारळसुद्धा याऐवजी वापरू शकता। त्यानंतर तुमचं नारळ परतून झालं की त्याच तव्यावर 1 मोठा चमचाभर धने भाजून घ्या तेलावर। त्यानंतर गॅस बंद करायचा आणि त्यावर आपले कांदा, खोबरं, जिरं, 5-6 लसूणच्या पाकळ्या, 1/2 इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर टाकून द्या आणि हे मिश्रण गार करण्यासाठी ठेवा। गार करून झालं की आपल्याला मिक्सरमधून याला बारीक करायचं आहे। बारीक करताना लक्षात ठेवायचं आहे, मिक्सरमधून वाटताना कमीत कमी पाण्याचा वापर करायचा। त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल टाकले, त्यामध्ये मोहरी तडतडली का थोडासा हिंग आणि त्यानंतर कढीपत्ते टाकून आपल्याला आपलं जे वाटण केलेलं आहे ते वाटण छानपैकी तेलावर परतून घ्यायचं। तेल सुटेपर्यंत परतून घ्या आणि छान भाजलं असल्यामुळे लवकरच त्याला तेल सुटतो। त्यानंतर आपण कोरडे मसाले घेऊया। 1 चमचाभर घेतला आहे मी लाल तिखट, 1 चमचा घेतला आहे काळा मसाला, 1/2 चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठसुद्धा घेतलं आहे। ते छान परतलं, पुन्हा तेल सुटलं की त्यामध्ये आपल्याला आपण जे कडधान्य, आपली मोड आलेली कडधान्य आहे ती घालून घ्या, थोडीशी परतून घ्या आणि त्यामध्ये आपल्याला आता पाणी घालायचं। पाणी घालताना लक्षात ठेवायचं, कडधान्य शिजवताना नेहमी गरम पाण्याचाच वापर करायचा, गरम किंवा कोमट पाणी वापरा। कारण त्यामुळे काय होतं, कडधान्य एक तर पटकन शिजून येतात, ते दादरत किंवा बट्टर होत नाही, व्यवस्थित मऊ छान शिजली जातात आपल्याला हवी तशी। आणि पहिली उकळी आली की गॅसची पॉवर कमी करून घ्या आणि मस्त शिजायला ठेवा। शिजायला लक्षात ठेवताना आपण काय झालेलं, याच्यामध्ये हरभरे, चणे सगळं घातलेले, त्यात मूग मटकी लवकर शिजते। तर आपली मटकी आणि चवळी व्यवस्थित शिजली की बाकी धान्य पण छान मऊ होतात। आणि गॅसची पॉवर बंद ठेवा, अगदी हरभरे अगदी खूप मऊसूत होईपर्यंत शिजवायचे नाही, नाही तर बाकी कडधान्य जी आहेत ना ती अगदी गाळ होऊन जातील। पण तुम्ही एक मटकी आणि चवळी व्यवस्थित शिजली की गॅसची पॉवर बंद करा, बाकी कडधान्य व्यवस्थित शिजलेली असतात, तशीच ती चवीला छान लागतात। आणि मंडळी, तुम्हाला माझा चॅनल आवडत असेल तर नक्की लाईकचं बटन दाबा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअरसुद्धा करा। बघा कसं मस्त ते छान, अगदी त्याला व्यवस्थित अशा तवंग आलेला आहे, भाजी व्यवस्थित शिजली दिसते पण अतिशय उत्तम आहे। आणि यात 7 प्रकारची वेगवेगळी धान्य लागल्यामुळे त्याची चव अतिशय वेगळी लागते, चवीला ते वेगळे लागतात। त्याचप्रमाणे त्यामध्ये सगळ्या प्रकारचे आपल्याला आवश्यक असणारे प्रोटीन्स मिळतात, मिनरल्स मिळतात। आणि ही जी भाजी आहे ही आपल्याला भाकरीबरोबर, पोळीबरोबर, भाताबरोबर अतिशय मस्त जाते, शरीरासाठीसुद्धा अतिशय पोषक आहे आणि सगळी कडधान्य असल्यामुळे तिला चव, एक वेगळीच चव येते, चवीला छान लागते। तर घरी नक्की करून बघाल सप्तधान्यांची उसळ। थँक्यू।